मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनमध्ये चोरांचा सुळसुळाट झालाय, पण हे चोर चक्क चमचे, ग्लास, ताट गायब करणारे चोर आहेत. विशेष म्हणजे कॅन्टीन मधून थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 6 ते 7 हजार चमचे, 150 ते 200 लंच प्लेट, 300 ते 400 नाश्त्याच्या प्लेट आणि 100 ते 150 ग्लास चोरीला गेलेत. ही बाब समोर येण्याचं कारण म्हणजे मुख्यालयातला फलक. पालिका मुख्यालयातल्या सूचना फलक सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. उपाहारगृहातून भांडी बाहेर घेऊन जाऊ नका अशी सूचना या फलकावर करण्यात आली आहे. पालिकेतील कर्मचारी, अधिकारी जेवण नाश्ता आपल्या कार्यालयात मागवतात, पण खाल्ल्यानंतर ही भांडी उपाहारगृहाला परत करत नाहीत. कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी भांडी मागितल्यास घरातून आणल्याचं सांगितलं जातं. या बनवाबनवीमुळे उपाहारगृह चालक मेटाकुटीला आलेत. भांडी परत करण्याचं आवाहन त्यांनी या फलकाद्वारे केलं आहे.